वेलकम बॅक टू द चॅनल अनस्क्रिप्टेड बाय कर एस बी. कॉर्पोरेट एम्प्लॉई, कॉर्पोरेट मजदूर कसं असतं जीवन, आपण पुण्या मुंबईला येतो कामाला, तर त्यावर त्या व्हिडिओ आहे. ऑफिस ब्लॉग मना थोडक्यात कॅम्पस सुद्धा दाखवणार आहे मी. तर मी आहे सध्या डांगे चौक. जर हिंजेवाडीला जात असाल आणि डांगे चौकावरून नाही गेलात तर तुम्ही काहीच हिंजेवाडीला गेला. तर तुम्हाला ऑफिसला मोटिवेट जाण्यासाठी कोण मोटिवेट कसं होता तुम्ही जाण्यासाठी? तर आपल्यातले काही एम्प्लॉई असतात ते मुलींना बघून मोटिवेट होतात ऑफिसला येतात, तर दुसरे असतात मुली जे मुलांना बघून मोटिवेट होऊन ऑफिसला येतात, आणि तो जो तिसरा प्राणी असतो तो म्हणजे पैशासाठी येतो. त्या पैशासाठी येणाऱ्या प्राण्यामधला मी एक आहे. दुःख काय खतम नाही होता बे. भूमकर चौकाच्या जवळ आल्यानंतर हे असे ट्रॅफिक चालू होती जे काय संपतच नाही. हे बघा किती ट्रॅफिक आहे यायला. या पुण्यामध्ये आहे ना, ह्या हिंजेवाडी पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिकचे लय मोठे इश्यू आहेत, खास कर हे आय टी पार्ककडे जाण्यासाठी जागाच नाही देत लोक. चुत्या पाय रे सगळा. हा बापरे, पीएमटीचे ड्रायव्हर पासून लांब राहिलेलं चांगलं आहे. कधी पण पहिली वेळेस बरोबर इंडिकेटर देऊन राईट टर्न मारताना मोमेंट आहे भाई, मोमेंट आहे. हे बघा इथं पोलिसांनी नो एंट्री केलं आहे, नो यू टर्न. सगळे इथूनच यू टर्न मारल विथ फोर व्हीलर गाड्या सुद्धा आहेत. सगळ्यात हार्ड आहे ना मोटर ब्लॉगिंग आहे. डोक्याची आई एक होती काय सांगणार आता. हे रस्ता तर बनवले थोडे दिवस झाले, आधी खराब होता. होय, हा जो आहे ना लक्ष्मी चौक, इथून सगळ्या पिजेत. बोला मॅडम. ऑनलाइन डिजिटल नाही येत, पैसे नाही येत लो, नाही येत पैसे, नाही येत पैसे, पैसे नाहीत म्हणला. डिजिटल पेमेंट पाहिजे त्यांना का? फेज थ्री. हा इकडं विप्रो आहे, विप्रो कंपनी, विप्रो चालतात. आय टी कंपनी स्टार्ट होतात इथून. हे आता विप्रो चवळ म्हणला ना फेज वन होतो, फेज थ्री, वन टू थ्री असं तीन पार्टमध्ये आय टी कंपन्या विभागलेल्या आहेत. एक चांगली गोष्ट आहे सर्वांसाठी जे हिंजेवाडीला, पिंपरी चिंचवड, पुण्यात राहतात, जे येणार आहेत राहायला, त्यांच्यासाठी पण आहे की मेट्रोचं काम चालू आहे, पण काय माहीत कधीपर्यंत होईल आणि का ट्रॅफिक कमी होईल हे सुद्धा नाही माहीत. हे बघा इन्फोसिसचा तो डोम आहे काहीतरी. तर आपण फेज थ्री जवळ आलेला आहे. हा टेक महिंद्रा कंपनी ही. आमने सामने गेट आहे, ह्या साईडला TCSचं गेट आहे, त्या साईडला टेक महिंद्राचं आहे. हे बघा TCSचं फर्स्ट गेट आहे. मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मला काही मध्ये शूट नाही करता येणार. मी आउटसाईडनं तुम्हाला कॅम्पस व्ह्यू देऊ शकतो. काय भाऊ रॉंग साईडनं हा समजत नाही का? नाही आहे. गेट टू सह्याद्री पार्क. तर थोडंसं तुम्हाला मी दाखवतो कॅम्पस कसं आहे. या ना तिथून त्या रोडपासून चालवून आहे ना, इकडं हा बसेसचं गेट आहे, तिथंपर्यंत एंड होता कॅम्पस. आता तेवढं आहे ना डिटेलमध्ये नाही दाखवता येणार, कारण की आहे ना मध्ये पण अलाउड नाही आहे कॅम्पसमध्ये रेकॉर्डिंग. इथं आहे ना लोक एकदम असं तोंडाला बघाले, कॅमेरा बघितला ना थोडं अनकम्फर्टेबल होतं लोक बघताना, त्यामुळं. चला तर तुम्हाला वॉक अराउंड देतो. हा कॅम्पसची साईडची बाजू आहे. TCSमध्ये बघा कसं असतं विषय. हां TCSमध्ये 9 hours वर्किंग आवर असतात, त्यामधला 1 hour ब्रेक, 10 hour वर्किंग बघूया आपण. तर बाकी कंपन्यामध्ये कसं असं 8 तासाची शिफ्ट असते आणि
9-8 तासा शिफ्ट, 9-9 तासा ब्रेकचा असतो. म्हणजे आत्ता शिफ्ट संपलेली आहे 1 वाजता रात्री. बा एकदम शांत वातावरण, एकदम पीस जो अनुभव असतो ना, पीसचा जो रात्रीच मिळतो. शहरामध्ये आहे ना एक ट्रॅफिकचे लपडे असतात खूप, चिडचिडी येते ट्रॅफिकमध्ये आहे ना, कंटिन्यू गाड्यांचा आवाज वगैरे, डोकं खराब होतं. रात्री जी मजा आहे ना गाडी चालवण्यामध्ये, दिवसा नाही येते. फक्त आहे ना डबल सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यावं लागतं. हे विप्रो सायकल अरे यार इथं नाहीच आहे का, आहे नाही का, नाही घातली गाडी. बंद आहे का पुढं रोड, पुढं बंद आहे का रोड, चालू आहे. ओके अरे 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 हे कसा ट्रेन आहे. बुलेट ठीक आहे, आवाज भारी वाजतो. ते फटाकडे आहे ना जास्त होतात थोडं. रात्री कसं पाहिजे माहित आहे ना, एकदम खुल्ला आणि एकदम प्लेन रोड पाहिजे. म्हणजे आहे ना एकदम सुई एकदम जात आहे. इथं आहे ना माझा एकदा ॲक्सिडेंट झाला होता, ते आपली जुनी गाडी होती शाईन, एकदम मी फुल फॉर्म मध्ये निघालो होतो, थोडं लवकर निघालो म्हणून आता 15 मिनिटात घरी पोहोचणार असं होतं माझ्या मनात. इथंच एकदम असा कुत्रा आडवा आला, मी काय केली मला पण कंट्रोल नाही झाली, डायरेक्ट असं उडवली कुत्र्यावरच घातली गाडी. ते कुत्रा पडला तिकडं आणि ते उठून पळून गेला आणि मी इकडं लेफ्ट साईडला असं पडलो. मग ते आहे ना दोन मुलं होते, ते थांबले, आपलं जरा शर्ट पॅन्ट फाटली होती. मग ते म्हणले चल रूमवर, ते असं तसं म्हणले. मी म्हणलो रूमवर जाण्यापेक्षा हॉस्पिटलला गेलेलं कधी चांगलं. मग ते आपलं हिंजेवाडीचं हॉस्पिटल आहे काहीतरी तिकडं माती, तिथे गेलो, ते इंजेक्शन वगैरे दिले टीटीचं. परत आहे ना गाडी तसंच जरा मोडलेली होती, हळूहळू तसंच गेलो भाऊ, काय सांगणार. म्हणून बघा मी किती हळू जाते आता. अय असे येतात एकदमच घास 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 गाड्या घालायचे धंदे, यांना काय अक्कल नाही काय नाही. तर आहे ना व्हिडिओ जरा लाईक बिक मारत जावा, व्हिडिओला लाईक कमेंट करत जावा. कसं होतं माहिती आहे ना, जरा लाईक कमेंट केलं ना मोटिवेट होतं, जरा कॉन्फिडन्स बूस्ट होतं, जरा टाकावा अजून थोडे व्हिडिओ वाटते. जोगेश्वरी जोगेश्वरी आपल्या दर सॅटरडे संडे जोगेश्वरीमध्ये यायचं, मिसळ खायचं, परत रूमवर. फिक्सच आहे ठरलेलं. पुण्या म्हणजे आहे ना मिसळशिवाय काही विषयच नाही, लोकांना मिसळच आवडते. अरे 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 हे बघा रस्ते एवढं छापतेत, पैसे सगळे छापतेत, गव्हर्नमेंट छापते, परत आय टी कंपनीवाले छापतेत, एम्प्लॉयला उगा थोडं देतात आणि असले रस्ते. सिटीला कसं आहे आय टी कंपन्याच्या आजूबाजूने कसं आहे लूटमार, एकदम लूटमार. म्हणजे जसं की तुम्हाला सांगतो आता जेवणाचं बघा, आता थोडं लांब गेलं तर तुम्हाला ना 200-250 मध्ये एक प्लेट जेवण भरपूर आणि ते पण टेस्टी, असं नाही की फालतूपणा काहीतरी. इकडं तेच जेवण तुम्हाला ना एक पर पर्सन आहे ना 500-600 रुपये लागतात आणि ते जेवण पण तेवढं खास नाही, थर्ड क्लास. त्याला म्हणतात व्हॅल्यू जागेची, सगळ्याच गोष्ट जशी चहाचं पण तेच. चहायला आमच्या गावाकडे एवढा कप भरून फुल चहा 5 रुपयाला, 5 रुपयाला अजून सुद्धा एक फुल कप भरून, आणि इकडं ते चहा ते पण अर्धा किती 12 कुठं कुठं 15-10 तर आहे, कुठं तर आहे 10. हे असं आहे ना व्हॅल्यू एकदमच आले ना जागेला असा असतो विषय. मी तर आहे ना सकाळी आपण झोपतो की मी कितीला झोपतो दररोज, मी पोचतो 1:30-2 ला. जर कॅब ना असेल तर आज बाईक आल्यामुळे ना थोडं थांबून पण आलो. 1:30 वाजता जातो, मोबाईल सवय घाण, रील्स कधी कधी यूट्यूब, कधी कधी टेन्शन, फ्युचर टेन्शन तर असतंच. कसं माहीत ना मुलांना टेन्शन असतंच, त्याच्यामध्ये 1-2 तास असतात. कसं 3 वाजले कळत नाहीत, मग झोपतो, परत 10-11 उठतो, परत आणि नाश्ता, परत नाश्त्याला येतो. नाश्ता काय करावं, एक चहा पिऊन एक बिस्किट करून नाश्ता काय करावं, ह्याच्यात 1/2 तास घाल तुम्ही बाहेर येऊन. व्हिडिओ संपवतो, नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा मला. ओ होय 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 बाय बाय गाईज.